एल्गार परिषद प्रकरणी पुणे सत्र न्यायालयात सुरू असलेला खटला मुंबईतील एनआयए कोर्टात वर्ग करण्याबाबत एनआयएनं केलेल्या अर्जावर आज पुन्हा एकदा सत्र न्यायालयात सुनावणी होणार आहे. गेल्या सुनावणीच्या वेळी आरोपीच्या वकिलांनी अर्जाची प्रत आरोपींकडे पोहोचवली नाही, त्यामुळे सुनावणी पुढे ढकलण्याची विनंती केली होती. त्यानुसार 6 फेब्रुवारी म्हणजे आजची तारीख देण्यात आली होती. विशेष म्हणजे एनआयएनं दाखल केलेल्या FIR मध्ये आरोपींवर देशद्रोहाचा आरोप लावण्यात आलेला नाही. आज या प्रकरणी दुपारी 3 वाजता सुनावणी होणार आहे. आणि आज बातमी संदर्भात आपण अधिक माहिती घेऊया. आमचे प्रतिनिधी अरुण मेहत्रे आपल्यासोबत आहेत. अरुण, एनआयएच्या याचिकेवर आज दुपारी सुनावणी आहे. सत्र न्यायालयाच्या निर्णयाकडे सर्वांचं लक्ष लागणार आहे, काय सांगाल? खरं तर ही सुनावणी सोमवारीच होणार होती, मात्र त्यावेळी बचाव पक्ष म्हणजे आरोपींचे वकील आणि त्याचप्रमाणे पुणे पोलिसांचे वकील दोघांनीही सांगितलं की ही सुनावणी पुढे ढकलण्यात यावी. त्याची कारणं वेगवेगळी होती. पुणे पोलिसांना राज्याच्या महासंचालकांकडनं अशाबाबतचे निर्देश किंवा सूचना आलेल्या नाही आहेत किंवा माहिती देखील उपलब्ध झालेली नाही आहे असं पुणे पोलिसांच्या वतीनं सांगण्यात आलं. त्याचवेळी बचाव पक्षाच्या वकिलांनी त्यांना अर्जाची प्रत मिळालेली नाही आहे, त्यामुळे तिचा ती नीटपणे वाचून तिचा अभ्यास करून मग आपण पुढे याबाबत युक्तिवाद करू असं म्हटलं आणि म्हणून ही वेळ वाढवून देण्यात आली आणि आज अखेर 3 वाजता त्यावरती सुनावणी होणार आहे. आपल्याला माहिती आहे की या विषयावरनं राज्य विरुद्ध केंद्राचा संघर्ष आधीच पेटलाय. केंद्र सरकारनं हा तपास एनआयएकडे वर्ग केलेला आहे, मात्र राज्य सरकार त्यासाठी फारसं उत्सुक नाही आहे आणि अशा परिस्थितीमध्ये एनआयएनं थेट सत्र न्यायालयामध्ये अर्ज दाखल केला आहे आणि हा खटला एनआयए कोर्टात मुंबईतील एनआयए कोर्टामध्ये वर्ग करण्यात यावा आणि त्याचप्रमाणे तपासाबाबतची सगळी काही कागदपत्रं आहेत ती हस्तांतरित करण्यात यावी अशी विनंती कोर्टाला केलेली आहे. यावरती आता दोन्ही पक्षांचं म्हणणं ऐकून घेतल्यानंतर आज निर्णय न्यायालय देईल. अरुण, तुम्ही सविस्तरपणे माहिती दिली त्याबद्दल धन्यवाद.